सामनगाव ग्राम पंचायत निवडणुकीतील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी नाशिक पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखालील सामनगाव परिवर्तन पॅनलच्या वतीने सामनगाव निर्मल नगर जय भीमनगर मळे विभागातून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत सामनगाव परिवर्तन पॅनलच्या थेट सरपंच पदाच्या उमेदवार कविता अनिल जगताप यांची निशाणी असलेले ट्रॅक्टर मतदारांचे लक्ष वेधून घेत होते. सामनगाव परिवर्तन पॅनलच्या वतीनं प्रभाग क्रमांक 1 मधून सचिन रमाकांत घायवटे, हेमा मंगेश घायवटे, मंदा पिलाजी जगताप, वार्ड क्रमांक 2 मधून संदीप किसन जगताप, रेखा विनोद जगताप, मनीषा अप्पाजी जगताप, वार्ड क्रमांक 3 मधून सुधीर जगन पगारे, रजनी उमेश गजभिये, वार्ड क्रमांक 4 मधून शहाबाज जाबीर खान कुरेशी, अर्चना दिलीप सूर्यवंशी, वार्ड क्रमांक 5 मधून चंद्रकांत दत्तात्रय जगताप, संगीता शंकर ढोकणे हे उमेदवारी करीत आहेत. या रॅलीस मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभला. यावेळी पॅनल प्रमुख अनिल जगताप, सरपंच पदाच्या उमेदवार कविता अनिल जगताप यांनी मतदारांशी संवाद साधला. या रॅलीत सामनगाव परिवर्तन पॅनलचे प्रमुख अनिल जगताप यांच्यासह सर्व नेते, सरपंच पदाच्या उमेदवार कविता अनिल जगताप यांच्यासह सर्व उमेदवार, ग्रामस्थ, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सामनगाव परिवर्तन पॅनलचे नेते अनिल जगताप यांनी पंचायत समिती उपसभापती तसेच सरपंच पदाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची पावती म्हणून सामनगाव परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. नमस्कार. आज रॅलीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थ, आज जेवढ्या जनतेच्या सोबत आम्हाला मिळाला तो बघून खरोखर आज ग्रामस्थांचे मानावे तेवढे आभार कमी वाटतात. कारण की स्वतः स्वइच्छेने कुणी ट्रॅक्टर घेऊन आले असेल, कुणी गाड्या घेऊन आले असेल, कुणी रिक्षा घेऊन आले असेल, स्वतःचे कामं सोडून आज जनतेने माझ्या पाठीवर जो हात ठेवलेला आहे त्याच्याबद्दल मी सामनगाव सर्व ग्रामस्थांचे व महिलांचे आभार मानतो. ज्या काळात मी सरपंच झालो 2012 त्या दिसपासून विकासाच्या नावावरती जे जे कामं करता आले, विकास करता आला, कुठे कामाचं कुठं कसं करता येईल ते मी प्रयत्न केले. आता आपण बघू शकतो खंडेरावमध्ये सभामंडप असेल, या पायऱ्या असतील, या सभापतीच्या काळात जे जे पंचायत समितीच्या काळात मी केलेलं आहे. आपण ज्या रोडवरती उभा आहे हा जिल्हा परिषद शंकरराव धनोटेकून हा रोड आपण मिळवलेला, असे अनेक प्रकारचे कामं आपण मी गावाला सेवेसाठी देत गेलो. जे जे आता राहिलेले उर्वरित कामं आहे परिपूर्ण वेळ देऊन 100% कामं करण्याचा प्रयत्न करील. आपल्या सर्व ग्रामस्थांना मी आवाहन करतो की येत्या 18 आपण सर्वांनी सकाळी लवकर येऊन मतदानाचा हक्क बजावून मला आशीर्वाद रूपी मतदान करून विजयाचं पत्र ठराव अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सामनगाव परिवर्तन पॅनलच्या सरपंच पदाच्या उमेदवार कविता अनिल जगताप यांनीही मतदारांना सरपंच पदाच्या उमेदवारासह परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं. मी सरपंच पदासाठी उभी आहे, आमच्या पूर्ण पॅनलला विजय करा. वेदी न्यूज ब्युरो, सामनगाव.